नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। सोलापुरात कोरोना बाधितांचा आकडा 865 वर तर मृत्यू संख्या 83 वर। लॉकडाऊनचा पाचवा टप्पा जाहीर, केंद्र शासनाने 30 जून पर्यंत वाढवला लॉकडाऊन। लॉकडाऊन 5 मध्ये दुकानं, कारखाने, हॉटेल्स व जीवनावश्यक बाबी सुरू होण्याची सुखद चिन्हे। पी शिवशंकर यांनी घेतला पदभार, 8 दिवसात कोरोना संसर्गावर हवे नियंत्रण, अन्यथा कारवाई। उपमहापौर राजेश काळे यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर होणार चौकशी। 72 दिवसाच्या ब्रेक नंतर उद्यापासून रेल्वे धावणार। मार्कंडेय रुग्णालयातील 33 डॉक्टरांना बजावली नोटीस। लोकमंगल हॉस्पिटल कोविड केअर सेंटर म्हणून घोषित, मात्र उपचारावेळी डॉक्टरच गायब। 26 कैद्यांना शासकीय तंत्रनिकेतनमध्ये हलवलं। सिव्हिल कोरोना वॉर्डाच्या प्रमुखपदी डॉक्टर धडके। अहिल्यादेवी होळकर अध्यासन व पुतळा विद्यापीठात उभारला जाणार। जादा दराने खत विक्री केल्यास थेट तक्रार करा, जिल्हा परिषद कृषी विभागाचं आवाहन। क्वारंटाईन मधील व्यक्तींनी नियम पाळावेत, झेंडे। रस्त्यावर थांबलेल्या अज्ञात वाहनाला टेम्पोची धडक, शेटफळजवळील अपघातात 2 ठार। 6 महिन्यांपासून 41,000 सहाय्यकांना वेतन नाही। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती घरीच साजरी करण्याचं आवाहन। यंत्रमाग बंद, गेल्या 60 दिवसात 500 कोटींची उलाढाल ठप्प। लॉकडाऊनमुळे मातांच्या पोटाला नाही अन्न, बाळांच्या कुपोषणाचं काय, भीकही कुणी घालेना। घरकुल व नीलम नगर मधील रुग्ण बरे होऊन घरी, फुले उधळून स्वागत। शाळा सुरू होण्यासंदर्भात शिक्षक परिषदेने तयार केलेल्या शिफारसी राज्य शासनास सादर। प्रभाग क्रमांक 7 व 2 मध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी। अधिकाराच्या हलगर्जीपणामुळे आमदार निधीतील 5.5 कोटी अखर्चित। चातुर्मासात जैन साधूंना प्रवास करण्याची परवानगी। आज 68 दिवसांचा लॉकडाऊन पूर्ण, पहिल्या टप्प्यात 20% रुग्णवाढ तर चौथ्या टप्प्यात 1.8% वाढ। तर या होत्या स्मार्ट फास्ट न्यूज मधील तब्बल 24 घडामोडी। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।